नालासोपारातील यशवंत गौरव येथील एक इमारती मध्ये एका फ्लॅट मध्ये या प्रकारचा काहीतरी व्यवसाय किंवा या प्रकारच्या काहीतरी फ्रॉड करणारे लोक असल्याबद्दल माहिती मिळाली होती, त्यावरून ही कारवाई झालेली आहे. एकूण या लोकांची मॉडस बघता ह्याच्यामध्ये असं आहे की ते अमेरिकन लोकांचे फोन नंबर मिळवतात, त्यावरती एका वेळी बल्क व्हॉइस मेसेज पाठवतात. त्याच्यामध्ये बल्क व्हॉइस कॉलमध्ये ते अशा प्रकारचा संदेश देतात की तुमच्या गाडीमध्ये रक्ताचे डाग किंवा ड्रग्स सापडलेले आहेत आणि त्यामुळे आता तुमच्यावर कारवाई होणार आहे, तुम्हाला अटक होईल, तुमच्या घरच्यांच्यावरती कारवाई होईल. अशा प्रकारे त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आणि मग जे लोक घाबरतील आणि मग ते जे लोक त्यांना त्या घाबरल्यामुळे रिप्लाय करतील त्यांना मग परत ते तुम्ही एकतर तडजोड करा किंवा तुम्हाला मग कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. अशा प्रकारे तुमचं सोशल सिक्युरिटी कार्डचा जो नंबर आहे त्यांचा की जो तिकडे एकूण सर्व सुविधांकरता करता तो महत्वाचा आहे, तर त्याच्यासाठी तो तुमचा ब्लॅकलिस्ट मध्ये जाईल वगैरे अशी भीती घालून ते तडजोडीवर त्यांना आणतात. आणि मग जेव्हा ठरेल किंवा ते समोरचा व्यक्ती जेव्हा तडजोडीला तयार होईल तेव्हा मग ते परत त्याला सांगतात की तुम्ही कुठल्या तरी एका किमतीचं अमेरिकन स्टोअर मध्ये गिफ्ट कार्ड विकत घ्या आणि मग त्या गिफ्ट कार्डवरील जो 16-digit नंबर असतो तो ते मागून घेतात फोनवरती आणि मग तो नंबर मिळाला की त्याद्वारे ते पैसे काढून घेतात आणि मग त्यातील पैशांच्या जोरावर मग हे अशा प्रकारची आर्थिक फसवणूक करून हे एकमेकांमध्ये त्या फसवणुकीचा आर्थिक लाभ घेतात. यामध्ये हे आरोपी जे आहेत हे नेमके कुठचे आहेत आणि ते कशा प्रकारे ते डेटा वगैरे गोळा करायचे काय यांना कुठून मिळालं? प्रामुख्याने इंटरनेट आणि इंटरनेटवरील जी माहिती असते त्याद्वारे, तसेच बऱ्याच डेटा जो इंटरनेट आणि इतर माध्यमांवरती सोशल मीडियावरती अवेलेबल आहे त्या सर्वांच्या माध्यमातून हे डेटा थेफ्ट करतात आणि तो डेटा एकत्रित करून त्याचा कम्प्युटर आणि लॅपटॉप अशा साधनांच्या दृष्टीने विविध ॲप वापरून त्याचा वापर करून ते बल्क मेसेज पाठवण्यासाठी, तसेच व्हॉइस ओव्हर आय पी प्रोटोकॉल वापरून ते अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत. हे बऱ्यापैकी हे आरोपी हे याच परिसरातील लोकल आहेत आणि मुंबई किंवा नालासोपारा या एकूण परिसरातील हे आरोपी आहेत. सर, यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक आणि हे कोण आहेत म्हणून सांगायचे आम्ही कोण बोलतोय असं? हे अमेरिकन ऍक्सेंट मध्ये त्या अमेरिकन एजन्सीचे अमेरिकन शासकीय एजन्सीचे लोक आहेत असे भासवायचे. बाकी त्यांचं बोलण्याचा ऍक्सेंट हा इंग्लिश ऍक्सेंट आणि अमेरिकन एजन्सीचा एजंट आहे किंवा अमेरिकन शासकीय एजन्सीचे लोक आहेत असे भासून ते त्यांची फसवणूक करायचे. यामध्ये किती आरोपी आहेत, किती महिलांचा पण समावेश आहे असं कळतंय? याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 7 पुरुष आणि 3 महिला आरोपी हे मिळालेले आहेत. त्याचबरोबर यांना मदत करणारे किंवा इतर कोण काही असतील तर त्याचा आता पुढील तपास चालू आहे आणि किती लोकांना फसवलं किंवा काय हे आता तपासामध्ये हळूहळू निष्पन्न होईल. साधारण ही जी फसवणूक आहे ती किती कोटींच्या घरात वगैरे गेली असेल काय? आता कसं आहे की आपण हे आता लगेच तपासाचा भाग आहे तो तपासामध्ये निष्पन्न होईल, परंतु अशी कुठलीही आकडेवारी किंवा काय अद्याप ही आपल्याला मिळालेली नाहीये. आता जेव्हा ते समोरचे जे फसवणूक झालेले लोक आपल्याला प्रत्यक्षात